वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी महाडहून. महाडमध्ये एका आदिवासी वाडीतील विहीर कोसळल्याची घटना घडलेली आहे. सकाळी गावातील महिला पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. आदिवासी वाडीतील 90 कुटुंब वास्तव्यात असून 500 लोकसंख्या असलेल्या या वाडीतील लोक पिण्याच्या पाणीकरिता एक या एकमेव विहिरीवर अवलंबून होते. आता ही विहीर कोसळल्यानं पिण्याच्या पाण्याकरिता 4 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागणार आहे. रायगड जिल्हा परिषदेने तातडीनं या विहिरीची दुरुस्ती करावी, तसंच दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी केली जात आहे. आमच्या वाडीतील लोकवस्ती 500 आसपास असताना आज एक विहीर होती, ती विहीर पण कोसळलेली आहे. सकाळी 6:30 टायमाला ती कोसळलेली विहीर आहे. सकाळी महिला गेल्या पाण्यावरती, पाणी भरायला गेले असताना त्यांनी बघितले तर तिथे विहीर कोसळली. माझ्याकडे येऊन सांगितलं त्यांनी आणि विहीर मी जाऊन बघितली तर विहीर कोसळलेली.